मंडळी आज रविवार असल्यामुळे शेतातले काम झाले आहे। ही रासनी घेऊन चाललेले आहे मयात, तुम्ही बघू शकता इकडे खूप जड आहे। आमचा शेताचा रस्ता आहे आता इकडे समोर, तुम्ही बघू शकता आमचा शेताचा रस्ता आहे। ही रासनी आज रविवार असल्यामुळे शेतात वक्र राहण्याचं आहे। पाऊस कमी आहे, मेघराजाची वाट पाहत आहे शेतकरी, पण तरी बी शेतात थोडंफार गवत आहे, त्याच्यामुळं वक्र आणायचं आज काम आहे। नमस्कार मित्रांनो, हे बघा आमच्या बकरीनं दोन पिल्ले दिलेली आहे, दोन बोकडे आहे, तुम्ही बघू शकतात। छानसे छोटे छोटे पिल्ले आहे। छोटे छोटे पिल्ले बघू शकता इकडे मी। चौदा मंडळी आज सुट्टी असल्यामुळे रविवारची आज शेतातले भरपूर काम आहे, तुम्ही बघू शकतात। आता आम्ही चाललो इकडे, आमची कारुड आहे, तुम्ही बघू शकता की कारुडीला आता सडक लावायला जायचं आहे। ही आमची बकरी आहे, ही बकरी हिनं दोन पिल्ले दिलेले आहे। आता कारुडीला आम्ही बांधायला चाललो आहे। हे आमचे खिलार जोड आहे, तुम्ही बघू शकतात, एकदम सुपर खिलार आहे। माणसाला धावतो बी थोडाफार। दोन खिलार बैल आहे आमचे, बघू शकतात। हा आमचा सोपन आहे लहाना भाऊ, बघू शकता तुम्ही, ते चालला आता। हे आमच्या घरासमोरचं पार्किंग गार्डन आहे, तुम्ही बघू शकतात। इकडं मोगऱ्याचं झाड आहे, इकडं बाड आहे, हे एक नवीन एक फुलाचं झाड आहे। आम्ही छोटे छोटे बाड लावलेले, मागच्या हप्त्यात मी हरळीची कटिंग केलेली होती, आता तिला मस्त फूट फुटली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। इकडं मस्तपैकी हरळ लावलेली आहे, मध्ये ती कटिंग केलून आता हे बाडचे झाड आहे, खूप मस्त बाड आहे, तुम्ही बघू शकतात। हा गाईचा खुटा आहे, गाईला बांधण्यासाठी चाललो आहे। चला तर मंडळी, आता आलो आहे आमच्या शेतात, तुम्ही बघू शकतात खूप छान शिवार आहे आमचं, फक्त पावसाची कमी आहे, तुम्ही बघू शकतात इकडे बी अगदी छानसं शिवार आहे। चला तर मंडळी, आता आमच्या शेतात आलेले वक्र आणायचं, आज रविवार असल्यामुळे शेतातील कामं आहे संपूर्ण तयारी झालेली। आता आमचे बंधू बैल घेऊन येत आहे, शिवार आहे आमचं, खूप छान शिवार आहे, तुम्ही बघू शकतात इकडे बी। आमच्या शेतातील भाजीपाला आहे, खिरे आहे, शेंगा आहे, कोथंबीर आहे, सगळे बघा मंडळी, खिरे थोडे हे बघा मंडळी, फुलं लागलेले खिऱ्या, शेतामध्ये थोडेफार खिऱ्याचे झाड लावले पाहिजे, हे बघ मस्त पार फुलं लागले, हे आमचं शिवार आहे। नमस्कार मंडळी, शेतकरी मंडळींना, हे बघा हे आमचं शिवार आहे। आज रविवार असल्यामुळे शेतीतली कामं चालू आहे, संपूर्ण वावर सरकी खुरपून झालेली आहे, पण तरी बी आज वखराची पाळी द्यायची आहे। समोर हे शिवार आहे, बघू शकता तुम्ही, खूप छान सरकी आहे। इकडे कपाशी आहे आमची, कपाशी आहे, तुम्ही बघू शकता इकडे, खूप छान आहे। शेतामध्ये थोडंफार माळाची लावलं पाहिजे घरगुतीसाठी, सर्वांनी थोडंफार टमाट्याचे, वांग्याचे, खिरे काय असतं ना भाजीपाला लावला पाहिजे, हे बघा आम्ही तसंच लावलेलं आहे। हे टमाट्याचे झाड आहे, तुम्ही बघू शकतात, मस्तपैकी फुलं लागलेले आहेत, त्याला टमाटे बी आले, तुम्ही बघू शकतात इकडे खूप छान टमाटे लागलेले आहे, फुलंवरती फुलं लागलेले आहेत इकडे। हे घरगुतीसाठी आहे, घरगुती भाजीपाला, आता टमाट्याला काय भाव, हे बघा तुम्ही तिकडे टमाटे बघू शकतात। आम्ही घरगुतीसाठी दोन चार टमाट्याचे झाडे लावले होते, त्याला खूप छान टमाटे लागलेले आहे। आज रोजी टमाट्याचा भाव 200 रुपये आहे, कसं आहे शेतकऱ्यांनी थोडंफार घरगुतीसाठी माळाशिवाय केलंच पाहिजे, कोथंबीर, मिरची, टमाटे वगैरे लावलंच पाहिजे, आपल्या कपाशीच्या वावरात लावलेलं असतंय, त्याला काही लागत नाही।
तुम्ही बघू शकता हे आमचं शिवार आहे, खूप छान सरके आहे इकडे बी, हे बघू शकता। पण पावसाअभावी थोडंफार माल असा म्हणा तसा टवटवीत नाही आहे। मेघराजा कधी येतोय, मेघराजाची वाट बघताय, सर्व शेतकरी चिंतित आहे, सरकी खूप छान आहे। हे बघा आम्ही घरगुती भाजीपाला हे शेपू लावलेलं आहे, तुम्ही बघू शकतात छान शेपू आलेलं आहे झाडामध्येच, सरकीच्या झाडामध्येच लावायचं आहे। थोडंफार इकडे चवळीच्या शेंगा लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता खूप छान आलेलं आहे। हे तुरीचा पाटा घातलेला आहे आम्ही सरकीच्या प्लॉटमध्ये, हे तुरीचा प्लॉट एक पाटा लावलेला आहे, खूप छान तूर आलेली आहे। फक्त आता पावसाची वाट बघत आहेत, शेत काळं भंगार झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। इकडे चवळी आहे, हे आमचं शिवार आहे, खूप छान आहे, सरकी बी आहे। फक्त मेघराजाची वाट बघत आहे, शिवार खूप छान आहे। हे बघा शेपू इकडे, इकडे चवळी, हे शेंगा लागलेल्या आहे इकडे। इकडे भेंडीचे झाडं लावलेले आहे, म्हणजे घरातल्या घरात। हे बघा मंडळी, आमचे लहाने बंधू यांनी वखर आणलेलं आहे, आता चालू केलेलं आहे हाणाचा। आमच्या शिवारात त्यांनी हाणाला वखर मारायला सुरुवात केलेली आहे, ते खूप एक्सपर्ट आहे वखर हाणण्यात, तुम्ही बघू शकतात। आता चालू केलेले आहे त्यांना, ते वसन काढत आहे, थांबलेले आहेत, तुम्ही बघू शकतात। आता राजा आणि पावळ्या हे आमच्या बैलाचं नाव आहे। आता तिकडे आज संपूर्ण शिवारात ते वखर हाणणार आहे। हे शिवार आहे आमचं, जे बघू शकता तिकडे हिरवगार शिवार झालेलं आहे। हे आमची कपाशी आहे इकडे, बघू शकता तुम्ही। आता तिकडे ते ढोरासाठी गवताचं वजन घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। शेतकरी मित्रांनो, हो आमचा कपाशीचा दुसरा प्लॉट आहे, तुम्ही बघू शकतात खूप छान आलेला आहे, तुम्ही एकदम बघू शकतात। हा एकमेव प्लॉट आहे आमच्या प्लॉटमध्ये, हा सुंदर आलेला आहे, तुम्ही बघू शकतात इकडे बी। खूप मस्त हिरवागार प्लॉट आहे, त्याला पाते बी लागलेले आहे, तुम्ही बघू शकतात इकडे। आता आपण तिचे पाते लागलेले आहेत, तुम्ही बघू शकतात। हे कपाशीचं वाण आहे नवनीत, नवनीत आहे, नवनीत कंपनीची बॅग लावलेली आहे। आम्हाला खूप मागच्या वर्षी बी चांगला कापूस झाला। हे बघू शकतात आमचे लहाने बंधू वखर हाणत आहे आमच्या शिवारात, खूप छान बंधू माग आहे, तरी बैल आमचे चाललेले आहे। हे बघा मंडळी, वखर हाणायचं काम चालवले आहे, तुम्ही बघू शकता इकडे। आज रविवार असल्यामुळे शेतीतील काम चालू आहे। हे आमचे पावळ्या आणि धावळ्या पाहिल्याचं नाव आहे, तुम्ही बघू शकतात।